हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी एक सुंदर अशी परत एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, मटार बटाट्याची उसळ. सुंदर, सोपी, कमीत कमी साहित्यातली टेस्टी अशी आपली रेसिपी आहे. रेसिपी सुरू करायच्या आधी चॅनलवर अजून नवीन असेल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका. करूया आपल्या मटार बटाट्याच्या उसळीला सुरुवात. सुंदर, टेस्टी आणि शेवटपर्यंत बघा रेसिपी. एका पॅनमध्ये सगळ्यात आधी आपण तेल घेऊया. तेल साधारण मी 5 ते 6 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप टाकून घेतलेलं आहे. तेल आणि तूप चांगलं छानपैकी गरम झालं की मी 1 मोठा टोमॅटो आणि 1 मोठा कांदा असं घेतलेला आहे. कांदा छोटा असेल किंवा टोमॅटो छोटे असेल तर 2-2 घेतले तरीसुद्धा चालते. मी मोठा होता म्हणून 1-1 घेतलेला आहे आणि तेलावरती आपण ते छानपैकी परतवून घेऊया. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता आणि आणखीन काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर कांदा आणि टोमॅटो आपल्याला लवकरात लवकर शिजायला मदतसुद्धा होते म्हणून सगळ्यात आधी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आलं, लसूण, मिरची ह्याची आपण पेस्ट तयार करून घेतली होती, ती आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून टाकून घेतली आणि ते सगळं आपण छानपैकी असं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि 10 मिनिटासाठी आपण आपला कांदा हा झाकण ठेवून शिजायला ठेवायचा आहे. हे बघा, कांदा पण आपला टोमॅटो मऊसर अगदी झालेले आहे छानपैकी. ते परत एकदा आपण व्यवस्थित असे परतवून घेऊया. आता इथे मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे. 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे. 1.5 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे. आता सगळं काही आपण हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया. हे करताना आपल्याला आपला मसाला जरा सुकासुका वाटत असेल तर आपण तिथे थोडंसं पाणी टाकून घेऊया. एक साधारण मी 1/2 कप पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करूया सगळं. आता इथे मी मेजरिंग कपचा 1 कप ओले मटार घेतलेले आहेत, म्हणजे फ्रोझन मटार असतात तसे हे केले तरी चालतील. मी आता फ्रोझन मटारच घेतलेले आहेत. तुम्ही ताजे सोललेले ओले मटार घेतले असतील तरीसुद्धा चालेल. मेजरिंग कपचे 1 कप मी घेतलेले आहेत. ते आपण आपल्या मसाल्यामध्ये परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया. पटकन झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आता इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि तो आपण असे जाडे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि ते सगळं परत एकदा आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. आता आपला बटाटा आणि मटार शिजण्यासाठी छानपैकी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. इथे साधारण मी मेजरिंग कपचं 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटासाठी बटाटा आणि मटार आपले छानपैकी शिजण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं की कारण का त्या पाण्यामध्ये आपले मटार आणि बटाटा छानपैकी शिजेल. आता साधारण मी 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता खूप छान आपले व्यवस्थित असे मटार आणि बटाटा शिजलेला आहे. आणि एकदा पाण्याचं प्रमाण जरा जास्त असेल तर आपल्याला सारखं झाकण उघडून ते ढवळायला लागणार नाही. आता इथे मी अजून 1/2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची होती. आणि इथे मी कांदा, खोबरं आणि लसूण ह्याची एक पेस्ट तयार करून घेतली ज्याला आपण वाटण म्हणतो. ते आता इथे मी 3 टेबलस्पून टाकून घेतलेलं आहे की त्याने आपल्या ग्रेव्हीला थोडा थिकनेस येईल आणि टेस्टही आपल्या उसळीला खूप छान येईल. आता ते सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया.
आता इथे तुम्ही पहिल्यांदा मीठ टाकलेलंच आहे. आता जर तुम्हाला वाटलं की पहिलं मीठ आपलं कमी पडलं आहे तर इथे आपण तुम्ही टेस्ट करून बघू शकता आणि इथे आपण मीठचं प्रमाण कमी असेल तर ते थोडं वाढवू शकता. आता झाकण न ठेवता अशीच आपली उसळ ही शिजायला ठेवायची आहे. अगदीच त्याच्यावरती आता आपण थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकून घेऊया आणि 10 मिनटं आपण ही अशी उसळ शिजवून घेतली आणि अशा पद्धतीने आपली मटार बटाट्याची पटकन अशी ही उसळ तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आणि ग्रेव्ही आपली खूप सुंदर झालेली आहे. तशीच कमीत कमी साहित्यातली आपली सुंदर ही उसळ कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत ही मटार बटाट्याची उसळ एन्जॉय करा.